संजय आणि अजय दोन जिवलग भाऊ होते. मोठा भाऊ संजय जो 10वीत शिकत होता आणि छोटा भाऊ अजय जो 5वीत शिकत होता. दोन्ही भाऊ खूपच भांडत असत, पण नेहमी सारखे दोघेही पुन्हा एक होत असत. परंतु दोघेही एकमेकांची मदत सुद्धा करायचे. अजय खूप मस्तीखोर होता. संजय आणि घरातल्यांना खूपच त्रास देत असे. कभी कोणाकडे खेळणं घेण्यासाठी हट्ट करायचा, तर कधी कोणाकडे कुल्फी खाण्यासाठी हट्ट करायचा. थंडीचे दिवस होते. दोघेही स्कूलला जाण्यासाठी जोर जोरात चालत होते. ओफो अजय, जरा लवकर चाल, आपल्याला शाळेत पोहोचायला उशीर झालाय. सर तू लेट झालास तर आपल्याला सर पनिशमेंट करतील. भैया 10 उठा बशा करायला किती वेळ लागणार, सहन करू थोडं. दोघे जसेही स्कूल पोहोचणारच होते, त्यांनी बघितलं की एक साधू लाट थंडी वाजत होती आणि अजय त्या साधूच्या दिशेने पुढे गेला आणि संजयला बोलला, दादा ते बघा साधू काका, त्यांना खूप थंडी लागते, आम्हाला त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. अरे पण आपण करायचं काय, आपली शाळा पण चालू होणार आहे. दोघेही भाऊ ते साधूच्या दिशेने पुढे आले आणि त्यांनी त्यांना मदत करण्याचा विचार केला आणि त्यांनी बॅगेतून एक शाल काढून त्यांना दिली. हे तर बरं झालं मी शॉल घेतली होती. अजय तू एक काम कर, इकडे थांब, मी लवकर जाऊन गरम पाणी आणि काही कपडे घेऊन येतो. ठीक आहे दादा, तू लवकर तिथून घेऊन ये, मी त्यांना शाल पांघरतो. अजय जाऊन त्यांना शाल पांघरून देतो आणि संजय स्कूलच्या वॉचमन कडून गरम पाणी आणि गरम कपडे घेऊन येतो. तुम्हाला काय झालं होतं, तुमची अशी अवस्था का झाली होती? बाळा, मी या झाडावर बसून बऱ्याच वर्षापासून तपश्चर्या करतोय, पण मी हा कधीच विचार केला नाही की माझ्या तपश्चर्याचा हा परिणाम होईल असा. कसला परिणाम? बाळा, जेव्हा माझी तपश्चर्या पूर्ण झाली, मी एक वरदान मागितला होता की मी ज्या बर्फाला स्पर्श करीन तो जादूईने स्नोमॅन बनेल आणि लोकांची मदत सुद्धा करेल. पण जास्ती थंडीच्या मुळे मी स्नोमॅन नाही बनवू शकलो आणि माझी ही दशा झाली. सगळं बोलणं ऐकून दोन्ही त्यांना बाय बोलून आपल्या शाळेत निघून जातात आणि ते त्यांना वचन देतात की पुन्हा ते त्यांना भेटतील. आणि शाळेमध्ये त्यांचं पूर्ण लक्ष त्यांच्याच गोष्टींवर होतं. जसा तसा त्यांनी स्कूलचा दिवस पूर्ण केला आणि घरी जाते वेळी दोघेही त्यांना बघण्यासाठी निघून गेले, परंतु त्यांना तिथे कोणीच नाही भेटलं. परंतु त्यांना एक छोटासा स्नोमॅन भेटला. त्या स्नोमॅनना बघून दोघे खूप खुश होऊन, अरे हे बघा, या इथे इकडे एक स्नोमॅन ठेवलेला आहे, कदाचित त्यांनी इकडे बनवला होता आणि सोडून इथून निघून गेले. आपण या स्नोमॅनना घरी घेऊन जाऊ शकतो का आणि ह्याच्याकडून आपण होमवर्क करून घेऊ. पण स्नोमॅन आपल्या घरी नाही राहू शकत, आपल्याला त्याला फ्रीज वर ठेवावं लागेल. आणि दोघेही आनंदाने त्या छोट्याशा स्नोमॅनना आपल्या घरी घेऊन जातात आणि त्याला फ्रीज मध्ये नेऊन ठेवतात. जसं त्यांनी त्या स्नोमॅनना फ्रीज मध्ये ठेवलं, त्यातून आवाज आला, हॅलो हॅलो. स्नोमॅनचा आवाज ऐकून दोघेही घाबरून फ्रीज कडून लांब पळाले. अरे पळा इकडनं, पळा वाचवा. अरे 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 घाबरू नका घाबरू नका, मी तुमचा मित्र आहे, अरे थांबा, हॅलो. आणि दोघे त्याचं बोलणं ऐकून तिथेच थांबतात आणि त्याला प्रश्न विचारतात, तू कोण आहेस आणि बोलू कसं शकतो तू? हळूहळू त्याच्या जवळ जाऊन ते त्याच्याशी बोलणं करायचा प्रयत्न करतात. तू बोलू पण शकतोस, तू अजून काय काय करू शकतोस? मी सगळं करू शकतो, बर्फाचे खेळ दाखवू शकतो, बर्फाचे घरही बनवू शकतो आणि तुम्हाला आईस्क्रीम सुद्धा आणून देऊ शकतो. तू त्या साधूकडे कसा काय गेलास? तेव्हा स्नोमॅन त्यांना सगळी गोष्ट सांगतो. मी मला त्या साधूनीच बनवलेलं आहे, त्यांच्याच वरदानाने मी जिवंत आहे आणि बोलतही आहे, पण मला इथे नाही राहायचं आणि जर मी त्यांच्याकडे गेलो तर ते माझा वाईट उपयोग सुद्धा करू शकतील आणि मला असं नकोय की मी कोणाचं तरी वाईट करतोय, कोणासाठी पण. आणि त्या स्नोमॅनची गोष्ट ऐकून दोघांनी निश्चय केला की ह्या स्नोमॅनला आपण परत साधूला नाही देणार आणि त्यांनी स्नोमॅनला वचन दिलं की ते त्याला सुखरूप आणि सुरक्षित त्यांच्या जवळ ठेवतील. आणि दुसऱ्या दिवशी ते जेव्हा शाळेत जात होते तेव्हा त्यांनी त्या साधूला खूप चिंतेत पाहिलं. ते काहीतरी शोधत होते
जशी त्या साधूंची नजर संजय आणि अजय वरती गेली तसे ते दोघेही आपल्या शाळेच्या दिशेने चालू लागले. परंतु साधूला या दोघांवरती संशय आला होता. काहीतरी असं आहे जे या दोन्ही मुलांनी माझ्यापासून लपवून ठेवलेलं आहे. आज शाळा सुटल्यानंतर यांचा पाठलाग करून ह्याच्याबद्दल सगळी माहिती घेतलीच पाहिजे. जशी शाळेची सुट्टी झाली तसे ते आपल्या घराच्या दिशेने चालू लागले. परंतु साधू त्यांचा पाठलाग करू लागतो आणि त्यांच्या मागोमाग चालत राहतो. साधू आपला चेहरा चादरीने झाकून त्यांचा पाठलाग करू लागतो आणि बघतो की ते दोघेही आपल्या घराच्या दिशेने चालतायत. आणि तो तिथे गेल्यानंतर तो त्यांच्या घराच्या आतमध्ये लपून बघतो. स्नोमॅन, चल ये, आज मी तुम्हाला बाहेर फिरवून घेऊन येतो. अरे जरा थांब, मला स्वेटर घालायचंय. नाही अजय, साधूजींना आपल्यावर संशय आलाय. जर आपण बाहेर गेलो तर कदाचित स्नोमॅनला आपल्याकडून घेऊन जातील. पण त्यांना कसं माहित की आपण कुठे राहतो? मी घराच्या बाहेर जाऊन आणि जवळपास फिरून घरी घेऊन येईन. थांब, मग मी सुद्धा तुझ्या सोबत येतो. दोघेही त्या स्नोमॅनला घेऊन बाहेर जातात आणि तिथे बघतात तर साधू त्यांची वाट बघत असतात. आता कसं मी तुम्हा दोघांना पकडलं? चला, माझा मला स्नोमॅन परत करा. नाही नाही, आम्ही नाही देणार. तुम्ही याचा चुकीचा वापर करणार. आम्ही याला बाजीबात देणार नाही. तुम्ही इकडनं निघून जा. जेव्हा साधूने बघितलं तेव्हा त्याने विचार केला की हे असे आपल्याला स्नोमॅनला परत देणार नाहीत. त्यांना त्यांच्याकडून स्नोमॅनला हिसकावून घ्यावंच लागेल. ह्या हिसकाहिसकीमुळे अजयच्या हातातून स्नोमॅन सुटतो आणि तो खाली पडतो. थांबा, मलाच या साधू बरोबर सामना करू द्या. हे सगळं माझ्यामुळे होतंय. आणि स्नोमॅनने त्यांच्यावरती बर्फाचं वादळ टाकायला सुरुवात केली. हे सगळं बघून अजय आणि संजय जोर जोरात हसू लागले आणि साधू तिथून धोतर उचलून पळत सुटले. वा स्नोमॅन वा, मजा आली. आता तो साधू आपल्या जवळ कधीच येणार नाही. काय मजा आली ना? पण आता मला इकडनं निघावं लागेल, कारण माझं खरं घर तर बर्फामध्येच आहे ना. मला तिथे जावं लागेल. स्नोमॅनने त्यांचे आभार मानले आणि त्यांना खूप सारे गिफ्ट्स देऊन तिथून निघून गेला.